मी बोराडे सरांना विनंती करतो की त्यांनी उद्याचा शेतकरी कसा असेल ह्या विषयाने बोलावं. आज आपण एका अत्यंत गंभीर विषयाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी एकत्र आलो. ऑब्झर्वर फाउंडेशनने एक वाक्य जे लिहिलं की दुष्काळ मराठवाड्यातील भूतकाळ ठरावा, हे खरं म्हणजे मागच्या वर्षीच्या दोन जूनला या सभागृहात याबाबतची चर्चा झाली होती आणि हे वाक्य मला खूप आवडलं. आणि खरंच हा भूतकाळ जर ठरू शकला तर आपण यश मिळवलं असं म्हणता येईल. पण या वाक्याला हस्तगत करण्यासाठी आपल्याला खूप प्रवास करावा लागणार आहे आणि तो प्रवास फार महत्त्वाचा आहे. आत्ताच सांगितलं की भविष्यातला शेतकरी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे या क्षणाला, एवढी वाईट अवस्था आहे. किंबहुना शेती हा विषय सोडून काय ते बोला इथंपर्यंत लोकांचं आता मानसिकता गेलेली आहे. शहरी वर्सेस खेडी ही दरी भयानक वाढते. म्हणजे ही दरी भयानक वाढते म्हणजे ही पूर्वीपासून होतीच, पण आता तिचं उग्र स्वरूप असं झालं आहे की आता आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही भावना तयार झाली की धरणं आणि धरणांची निर्मिती ही झाली शेतकऱ्यांसाठी. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, शेतकऱ्याला सिलिंग लागलं आणि कमांडचं पाणी मिळणार म्हणून तो आशेवरती जगतोय. आणि आता धरणाचं पाणी पूर्णपणे आरक्षित होताना दिसतंय आणि ते दोन कारणासाठी होतं. पिण्याच्या नावाखाली धरणांचं पाणी उद्योगांनी पळवलं आहे अशी अवस्था झाली आणि म्हणून आता ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा फार मोठा रोष आहे की धरणांचं आता आम्हाला पाणी नाही. आणि जायकवाडीचं जर 27 वर्षाचं कालावधी धरला तर माझ्या माहितीप्रमाणे जायकवाडीचं पाणी परभणीला फार तर 3 ते 4 वेळा किंवा 7 वेळा गेलं असेल. नागरे साहेब बसलेले तिथं आणि आता अशी अवस्था आहे की जायकवाडी धरणाच्या खाली वितरिकाच राहिलेल्या नाही. आणि मला असं वाटतं की हा सुद्धा धोरणाचा भाग असावा कदाचित, कारण वितरिका नाही म्हणजे धरणाचा पाणी साठा पक्का राहतो आणि तो साठा राहिला म्हणजे खेड्याला पाणी सोडण्याचा प्रश्न संपतो. म्हणजे ते कायम आरक्षित राहू शकतं शहरांसाठी आणि उद्योगांसाठी. आता हा फार मोठा विरोधाभास आहे आणि चर्चा म्हणजे उच्च पदस्थ ठिकाणी जी होती त्या चर्चेचं मला खूप मनस्ताप होतो वैयक्तिक, की चर्चा दोन दिशेनं जाते. एक तर महागा मोलाचं पाणी शेतीला देऊन आर्थिक संपन्नता येणार नाही हा एक विषय, आणि दुसरा विषय असा की पाण्याला किंमतच लावली पाहिजे. आणि आता एक मोठा वर्ग तयार झाला, आता शेतकऱ्याला पाण्याला किंमत लावायची जरूर लावा, किमतीशिवाय पाण्याचं मूल्य लोकांना समजणार नाही ही गोष्ट खरी आहे. पण हे मूल्य लावताना त्या शेतकऱ्यांना हे मूल्यवर्धित पाणी वापरून शेती करता येणार आहे का हा प्रश्न तुम्हाला समोर आणावा लागेल. आणि ते अर्थशास्त्र कोणीतरी शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे तर याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. आणि म्हणून बऱ्याचदा हा प्रश्न शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो तो इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. हा फार इक्विटी शब्द मला कायम मनाला म्हणजे कधी मला भावला नाही तो शब्द, कारण इक्विटीचा शब्द हा फक्त अडाणी माणसांसाठी वापरला जातो, हा सुसंस्कृत शहरी माणसासाठी कधीच वापरला जात नाही. म्हणजे इक्विटी ज्या वेळेला जमिनी सिलिंगमध्ये घ्यायच्या जमिनीला सिलिंग लावलं, अर्बन सिलिंग कधीच नव्हतं, हे फक्त ग्रामीण भागाच्या जमिनीचं सिलिंग होतं. आणि आता अतुल देऊळगावकरांनी सांगितलं की आता ही तुकड्या तुकड्याची शेती ही फायद्याची ठरू शकणार नाही. पण आम्ही होतो ना बहुभूधारक होतो पूर्वी, आम्हाला तुम्ही अल्पभूधारक केलं
आणि आता तुम्ही नवं सूत्र सांगू लागले म्हणजे मग आम्हाला असं वाटतं की कदाचित आत्ताची जी शेतीकडे पाहण्याची प्रणाली आहे ती धोरणाचा भाग समजायचा का की आहे राहिला उरला सुरला शेतकरी सुद्धा शेतीतून हुसकावून लावायचा आणि मग ती शेती कॉर्पोरेट सेक्टरच्या ताब्यात द्यायची असा डाव तर नाही ना आणि मला वाटतं की बहुतेक असा डाव असावा आणि त्यावेळेला मात्र शेतीचे सगळे प्रश्न सुटलेले राहतील शेतीचे क्रेडिटचे प्रश्न सुटलेले राहतील शेतीचे पाण्याचे प्रश्न सुटलेले असतील कारण तो संघटित वर्ग ते मागणार आहे आणि आता असंघटित शेती आणि शेतकरी याच्या पदरात तुम्हाला काही देण्याची आवश्यकता नाही कारण तो संघर्ष करू शकत नाही या अवस्थेत आपण आता शेतकऱ्याला घेऊन गेलेलो आहे आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर ती आत्ताच्या क्षणी तरी अवघड वाटते बदलता येऊ शकते पण मग मानसिकतेचा प्रश्न मोठा असतो आणि ती मानसिकता आज तरी आम्हा कोणाची नाही माझं भागलं ना प्रश्न संपला आणि म्हणून पाण्याचा इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर हा जर प्रश्न ऐरणीवर आणायचा असेल आलेलाच आहे तो आणि या दुष्काळानं तो आणखीन तीव्र होणार आहे म्हणजे आम्हा शेतकऱ्यांच्या पदरातलं जे उरलं सुरलं पाणी आहे ते काढून घेण्याची मोठी संधी आता त्याच्यातून निर्माण होणार आहे की नाही आता काही हे बाकीचं जमणार नाही माणसं मरायला लागलेली आहेत पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण पिण्याच्या नावाखाली सगळं करता येतं म्हणजे कलेक्टरलासुद्धा आरक्षण करता येतं म्हणजे आपल्या मराठवाड्यातलं एकमेव धरण लोअर दुधना ज्याच्यामध्ये पाणी साठा बरा भक्कम आहे आणि धरण आरक्षित करून टाकायचं आरक्षित करणं म्हणजे इकडं शास्त्र बोलायचं बाष्पीभवनाचं म्हणजे ते पाणी म्हणजे ऑब्झर्वरच्या रिपोर्टमध्ये एक शब्दप्रयोग फार चांगला मला लक्षात आला पाणी वाळवणं हा शब्द मला पहिल्यांदा नव्याने मिळाला आणि चांगला शब्द आहे तो त्या दुधना धरणाचं पाणी वाळवायला ठेवलं आहे आणि आत्ता त्या धरणाचं आवर्तन म्हणजे त्याला कॅनॉलच नाही अजून पण ते नदीच्या पात्रात सोडायचं आहे ते म्हणजे ते नदीच्या पात्रात आत्ता का सोडायचं आहे मला काही संदर्भ लागला नाही ना ते शेतकऱ्याच्या फायद्याच म्हणजे शेतकऱ्याला फायदा होऊ नये आणि मग आवर्तन सोडावं असं कदाचित धोरण असेल आता तुम्ही भले पिण्याचं नाव पाण्याचं नाव घ्याल मग ते कमीत कमी 3 आठवड्यापूर्वी तरी सोडायचं ना तर ते भूगर्भातून तुम्हाला थोडंफार मिळालं असतं पण आत्ता पाणी सोडायचं म्हणजे मुद्दाम धोरणाशी की तो राहिला उरला सुरला शेतकरी पळून कसा लावता येईल ही धोरणं बरोबर आहेत का हे प्रश्नचिन्ह आहे माझ्या दृष्टिकोनातून आणि आता क्लायमेट चेंजची खूप चर्चा चालू आहे आणि अभ्यासही खूप चालू आहे करावा लागेल अभ्यास आवश्यक पण आहे पण पर्याय काहीच पुढे येताना दिसत नाही म्हणजे 2 प्रकारचे पर्याय असले पाहिजे की क्लायमेट चेंजच्या बॅकग्राऊंडवरती मला आत्ता काय करता येईल आणि भविष्यात आपल्याला काय करायचं हे मी समजू शकतो की अभ्यासानंतर उत्तर येईल पण आज मी काय करायचं याची कुठेही उत्तरं नाही आता खरा प्रश्न जो आयरनीवर आलेला आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी कोणाकडे भीक मागायला तयार नाही पण निसर्गानं त्याला आता खूप अडचणीत आणलं आहे खरीप आणि रब्बी हे 2 पिकं पूर्वी खरीपच्या पिकाला कधीच पाणी लागायचं नाही रबीला मात्र पाणी लागायचं एखाद दुसरं पाणी लागायचं आता खरीपलाही पाणी लागतं आणि रबीला पण पाणी लागतं ही खरी शोकांतिका शेतकऱ्याची आहे आणि म्हणून तो तुमच्या सगळ्यांच्या दारामध्ये पाण्याचा लहरीपणा पावसाचा हा खरा मुख्य अडसर आहे आता मोठी गंमत निर्माण झालेली आहे कालही ही चर्चा झाली प्रदीप पुरंदरे होते हरिदासजी पण होते खरी समस्या ही निर्माण झालेली आहे की सरासरी हा जो काही विषय असतो हा फारच गुळगुळीत शब्द आहे सरासरी शब्द वापरायचा आणेवारी शब्द वापरायचा आणि त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं आता हे शब्दप्रयोग बदलायला लागणार आहेत कारण सरासरी अनुमानावरती काहीच करता येत नाही यावर्षी सरकारला दुष्काळ जाहीर करता आला नाही ओरड झाली खूप कारण पाऊस सरासरी झाला आहे ना पण त्या सरासरी पावसाचं शेतकऱ्याच्या पदरात माप काय पडलं याचा कुठेही विचार झालेला नाही सरासरी पाऊस म्हणजे सर्व काही आहे का आणि म्हणून मी हे उदाहरण नेहमी देतो की मी न पोहणारा माणूस आणि ब्रह्मपुत्रेचं पात्र मला पार करायचं आहे आणि मी जर विचारलं की बा आता कसं
काय काळजी करू नका, सरासरी ब्रह्मपुत्रीचं पात्र 3 फुटाचं आहे, 1 मीटरचं, आणि कुठं 40-60 फुटाचा खड्डा आला तर माझ्यासारख्याचं काय व्हायचं? म्हणून ही सरासरी अत्यंत धोक्याची, ही सरासरी आता चालणार नाही. तुम्ही सगळे अभ्यासक असाल, वाचन करणारे असाल, यावर्षी जालना जिल्ह्यामध्ये सगळा पाऊस पावसाळ्यातला 10 ते 15 दिवसातलाच पाऊस आहे. म्हणजे 2-3 गोष्टी ज्या हवामान बदलाच्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एक तर 2 पावसातलं अंतर हे 55 दिवसापर्यंत गेलं आहे. 55 दिवस कोणतंही पीक तग धरू शकत नाही. आणि मग बऱ्याचदा काय होतं की ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या पिकावर होतो आणि पर्यवसन ते पीक बुडण्यामध्ये होतं. 55 दिवसाचा जो काही प्रवास पावसाचा थांबतो, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेला खर्च सगळा बुडून जातो, सगळा बुडून जातो, काहीच शिल्लक राहत नाही. आणि म्हणून 55 दिवस पीक सस्टेन होईल अशी पीक रचना आपल्याकडं आज तरी नाही. अशी पीक रचना आज तरी नाही, संशोधन करायला लागेल, पण तो कालावधी. आणि तिसरा महत्त्वाचा विषय आत्ता येतो आहे पावसाच्या अनुषंगानं, लहरीपणाच्या. पाऊस आता जूनमध्ये पडत नाही, तो सरकत सरकत आता ऑगस्टच्या 2-ऱ्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहे. हा पुन्हा शेतीसाठी मोठा धोका आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाऊस पडणार असेल तर शिफारशीप्रमाणे पेरणी योग्य कोणतंही पीक शिल्लक राहत नाही. शिफारशीप्रमाणे पाऊस केव्हाही पडू देत, शेतकरी भूक पेरणार, कापूस पेरणार, तूर पेरणार, सगळं पेरणार, पण ते उशिराने पेरलेलं पीक त्याला काहीही देत नाही, नुकसान देतं, पण तो पेरतो कारण पर्याय नसतो, जमीन ही पेरलीच पाहिजे, आणि तो पेरत राहतो. ही शोकांतिका शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेची नव्याने निर्माण झालेली आहे, आणि म्हणून तो तुमच्या हाताकडं पाहतो अशी अवस्था आहे, नाही तर तुमच्याकडं पाहण्याची आवश्यकता नाही. दुसरा एक घोर अन्याय तुम्हा शहरी लोकांनी जो केला आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता मी कुठेतरी वाचलं कांद्याला नगदी पीक संबोधलं आहे, कांद्याला. खरं म्हणजे कांदा हे अत्यंत कमी पाण्यावर येणारं पीक आहे, अत्यंत कमी, आणि म्हणून यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत सर्व दूर फक्त कांदा आणि कांदाच आहे. म्हणजे ज्या कांद्याची उलटपट्टी आपण म्हणतो आहे की त्यालाच पैसे द्यावे लागतात अशी अवस्था झालेली आहे. आता कोणताही मीडिया कांद्याच्याबद्दल काहीच देत नाही, कोणाच्याच डोळ्यातून पाणी येत नाही, पण कांदा मागला की सगळ्याच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं. अहो जैन धर्मामध्ये चातुर्मासात कांदा खात नाही हो लोक, कांद्याने कोण मरताना दिसत नाही, पण त्याला जीवनावश्यकपर्यंत घेऊन गेलो आपण, म्हणजे काय काही समजायलाच तयार नाही. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी अशा करीत असताना तो शेतकरी जगूच द्यायचा नाही का? मला असं वाटतं की बहुतेक हा धोरणाचा भाग आपण गृहित धरला पाहिजे, त्याला जगू द्यायचं. तो अन्य प्रयत्नांनी काहीतरी वाटचाल करतो ना, त्याला कुठेतरी थांबवायचं. आणि म्हणून कांदा सगळ्यांनी पेरला तो याच्यासाठी की त्याला पाणी कमी लागतं, उपलब्ध पाण्यात आपलं तेवढं भाग आहे. आता प्रश्न कसा आहे की ही चर्चा फार सर्व दूर आहे की पाणी किती वापरायचं. मी याही विरोधातला आहे की आता 100% ठिबक करा मान्य, 100% ठिबक करा. म्हणजे माझ्याकडे आता 10 एकरचं बागायत असेल तर मी 100% ठिबक केलेलं माझं बागायत हे 20 एकरापर्यंत जाणार. असं कुठेही मांडणी होताना दिसत नाही की ते करताना क्षेत्र मर्यादित ठेवा असं कुठेही बोलले जात नाही. म्हणजे जर माझ्या विहिरीमध्ये 10 एकराचं आज पाणी असेल तर तो पाणी साठा मला अन्य कारणासाठी वाढवता आला पाहिजे. तो तेव्हाच वाढवता येईल जेव्हा मी ठिबकच्या पाण्यातून उर्वरित क्षेत्र भिजवणार नाही, तेव्हा तो वाढवता येईल. अन्यथा शेवटचा थेंब जर तुम्ही बाहेर काढला तर तुम्हाला सरप्लस काहीच होणार नाही. आपल्याला सरप्लस पाहिजे आणि सरप्लस काहीच होणार नाही. आणि म्हणून आता पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या काही थोड्याफार विहिरी शिल्लक आहेत त्या आता अधिग्रहण केल्याच जातात. ते गंडांतर तर असतं, त्याच्यात राजकारण पण असतं. म्हणजे दुष्काळाच्या याच्यामध्ये यांच्या सर्वेक्षणामध्ये तो पण विषय आलेला आहे, अधिग्रहणाचं राजकारण असतं. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. म्हणजे माझी विहीर थांबवायची म्हणलं तर कोणीतरी राजकारण करून ती अधिग्रहित करून मोकळं करायचं.
आणि आता हे अधिग्रहणाचं कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. म्हणजे कधीतरी भांडणं लावायची तर ती खेड्यातच लावायची. आता इक्विटेबल नावाखाली माझं 10 एकराचं पाणी असेल आणि नागरे साहेबांना पाणीच नसेल तर इक्विटीमध्ये माझ्या 10 एकरातलं 2 एकर त्यांना पण मिळेल, 2 एकर आणून सगळ्यांना मिळून वाटप करून टाकायचा. म्हणजे मला नीट जगू द्यायचं नाही, मला नीट जगू द्यायचं नाही. पण अंबानी ब्रदर्स किती मोठे झाले तरी आपल्याला सगळ्यांना चालतं, पण तो एकटा शेतकरी मोठा झालेला नाही चालत. असं का होतं मला नाही माहिती, म्हणजे कोणत्या अर्थशास्त्रीय भाषेत बसतं माहिती. मला कायम एक प्रश्न पडलेला आहे, देसरडाजी बसलेले तिथं, कारण तो अर्थशास्त्राशी निगडीत प्रश्न आहे. मला अर्थशास्त्र कधीच समजलं नाही, मला बेरीज वजाबाकीसुद्धा नीट जमत नाही. म्हणजे ही अर्थशास्त्रीय भाषा कुठं घेऊन चालली आम्हाला समजत नाही. म्हणजे दुष्काळ पडला तर एवढं चिंता करण्याचं कारण काय मला कधी समजलं नाही ते. कारण अर्थशास्त्र म्हणत राहतं की काळजी करण्याचं कारण नाही. म्हणजे शेतकऱ्याचा नॅशनल इन्कममध्ये वाटा 4 का 6% किती म्हणायचा मला माहीत नाही, एवढाच नगण्य. पण मग 96% आबादी देत ना, मग 96%नी 4% लोकांना जर सांभाळलं तर दुष्काळाची तीव्रता तुमचा प्रश्न आतच सुटतो. तो राहतच कुठं, तो भूतकाळात जमा होतो आजच. पण असं होताना का दिसत नाही मला नाही समजले. आणि मग हे खरं आहे का? आणि मग जर हे खरं असेल तर या दुष्काळी अवस्थेत तुम्ही कोणत्याही बाजारपेठेत जा आणि बाजारपेठेत जाऊन एखाद्या दुकानदाराला विचारा, भाई कैसे चल रहा है? तर तो लगेच म्हणतो मालूम नाही क्या, क्या चलेगा, सब ठंडा मामला आहे. काय संबंध आहे तुझा, 4%वाल्यांनी त्यांचं गलित गात्र झाले, त्यांनी काही केलं नाही. तुझा धंदा का, धंदा का मंद होतो? म्हणजे मला नाही सूत्र समजले. 96% जिवंत आहे ना, मग 96%च्या जीवावरती ती मार्केट का चालत नाही? आता हे सूत्र अर्थशास्त्रज्ञांनी आम्हाला समजून सांगावं. म्हणजे एक तर आमची गरज नाही म्हणून आम्हाला कचऱ्यात टाकलं तरी चालेल, पण मग आम्हा लोकांना खांद्यावर घेऊन चाला बाबा, आमचं पालन पोषण पोषण तुम्ही करू शकता. हे होताना दिसत नाही आणि आमच्या सुरासूर तुम्ही पण मिसळून मोकळे होता, मार्केट थंडा हो गया, हे नाही चालणार. म्हणजे एक तर तुम्ही सूत्र बदला, नाहीतर आम्हाला सांभाळून घ्या. आता एक गोष्ट प्रकर्षाने मी सहज आता पाहतो, CSR फंडिंग फार्मर्स आनंदाची गोष्ट आहे. मदत मोठ्या प्रमाणात आहे, त्यांची मदत अपेक्षितपणे आहे आणि ते करतातही, उदारपणाने करतात, ही गोष्ट मान्य आहे. पण CSR निर्माण कसं झालं हो? म्हणून मला गंगाप्रसादजी अग्रवालांचं एक वाक्य नेहमी आठवतं, सर्वोदयी नेते. ते नेहमी म्हणायचे, टेकाड केव्हा तयार होईल? कुठंतरी खड्डा करावा लागेल तेव्हा टेकाड तयार होईल. म्हणजे खड्डा कुठं करायचा? तो ग्रामीण भागात करायचा आणि इकडं अंबानीचं टेकाड तयार करायचं. ही पद्धत सर्व दूर चालू आहे. ही थांबल्याशिवाय तुम्हाला ही परिस्थिती बदलताच कशी येईल? आणि क्रेडिट शेतीला देताना उल्लेख केला अतुल देऊळकरांनी, क्रेडिट आम्हाला केव्हा मिळतं? गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली की एवढं देऊ केलं होतं, त्याच्यापैकी तुम्ही फार कमी पैसे दिलेत. तर अर्थमंत्र्याचं ते उत्तर त्याला असं होतं की उर्वरित ते आम्ही लवकरच देणार आहोत, ऑगस्ट महिन्यामध्ये. ते केव्हा पाहिजे? ते पेरणीपूर्व पाहिजे आमच्या हातात. मग जर ऑगस्टमध्ये जर तुम्ही आम्हाला पैसे देण्याची भाषा हिवाळी अधिवेशनात तुम्ही करणार असाल, ते पैसे आमच्या काय कामाचे येते? म्हणजे दुष्काळ पाण्याचा जरूर आहे, दुष्काळ निसर्गाचा जरूर आहे, पण दुष्काळ या परिस्थितीचा सुद्धा नव्याने जो धोरणात्मक, हा दुष्काळ फार मोठा आहे, आम्हाला वेळेवर द्यायचंच नाही कधी. आणि मग हा सक्षम शेतकरी कसा होईल? उद्याचा सक्षम शेतकरी जर आपल्याला पाहायचा असेल तर तो होऊ शकणार नाही. पण जर ही शेती कॉर्पोरेटच्या हातात गेली तर बँकेचा मॅनेजर हार घेऊन दरवाजात उभा राहील स्वागतासाठी. आणि हे दिवस आम्ही पाहणार आहोत, आमची जनरेशन पाहणार आहे, हे आम्ही पाहणार आहोत. कारण फार जवळ पोहोचलं आहे आपण, कॉर्पोरेटच्या खूप जवळ पोहोचलं आहे. कारण आता सगळीकडे वातावरण तयार झालं आहे की तुकड्याची शेती चालणार नाही. पण आज मोठे शेतकरी अडचणीत आहे, कदाचित थोडाफार मध्यमही अडचणीत आहे, पण अल्पभूधारक बरा आहे तुलनेने. कारण तो स्वतः परिश्रम करतो, स्वतः परिश्रम करतो, वेळेत त्याची कामं संपतात, म्हणून पीक बऱ्यापैकी त्याच्या पदरात पडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे दुष्काळाचा चटका त्याला बसत नाही असं नाही, पण कामं वेळेत झाल्यामुळं तो
त्या मानाने बऱ्यापैकी वाटचाल करताना दिसतोय. बहुउदारक बहुउदारक तर विषय राहिलेलाच नाही, पण मोठी शेती एक असणाराचे तर हाल विचारूच नका, त्याची बोलायची सोय नाही. आणि म्हणून आत्महत्या का झाल्या हे आपण मागच्या वेळेला पण बोललो, कारण आमच्याकडं दुष्काळाला उत्तर देण्यासाठी किंवा दुष्काळ पचवण्यासाठी पूर्वीच्या काळात व्यवस्था होती. ती व्यवस्था आता मोडीत काढली. आपण काय व्यवस्था होती, आमच्या बांधाऱ्यावरती झाडं होती, ती झाडं तोडून आम्ही दुष्काळ निवारण करत होतो. आम्ही ती तोडून झाली, ती तोडून झाली ती. आता नंतर आमच्या घरामध्ये काशाची भांडी होती, मी मागच्या वेळेला पण बोललो हा विषय. काशाची भांडी विकली, तांब्याची आली, तांब्याची विकली, पितळाची आली, आणि पितळाची विकून आता स्टीलची, तिची मोड होत नाही म्हणून घरात पडलेली आहे. म्हणजे भांडं विकायचं राहिलं नाही, झाड विकायचं राहिलं नाही, ह्या विकण्याच्या वस्तू संपल्या. जनावराची जुन्या काळामध्ये आमच्या पूर्वजांना भले शास्त्र म्हणून समजत नसेल पण व्यवहार पक्का समजत होता, आणि त्यांच्याकडे वेडी वाकडी जनावरं असायची. आता नवीन पिढीनं जनावरांची शेतीची फारकत करून टाकलेली आहे, आणि शासनानं धोरणात्मक फारकत केली, म्हणजे शेती विद्यापीठातून जनावराचा विभागच काढून टाकला आणि म्हापसू विद्यापीठच तयार केले, फारकत करून टाकली. काय संबंध नाही शेतीचा आणि जनावराचा, शून्य संबंध. आता हे कोणत्या पर्यावरणीय भाषेत बसेल मला नाही माहीत. म्हणजे जनावराशिवाय पर्यावरणीय शेती करणार कुठून, आणि निसर्ग शेतीचा एवढा बोलबाला चाललेला आहे हे घडणार कुठून, आणि हे कायम डायव्हर्जन दिलेले आहेत. म्हणजे निसर्ग शेती, सेंद्रिय शेती. आता मला सांगा, आदिवासी भागातली हजारो एकर जमीन तीळ मात्र तिला युरियाचा वास दिलेला नाही, ती सेंद्रिय शेती आहे ना उपलब्ध, त्याचं काय होतं आहे? त्याचं काहीच होताना दिसत नाही. म्हणून मी रासायनिक वापरा असं म्हणत नाही, रासायनिक आणि सेंद्रियची सांगड घालावी लागणार आहे. तुम्हाला पूर्णपणे सेंद्रियवर काहीच करता येणार नाही, पण आता मात्र रासायनिकला सेंद्रियची जोड आवश्यक आहे ही गोष्ट खरी, पण सेंद्रिय शेती आणि निसर्ग शेती याचा मी पुरस्कर्ता नाही, किंबहुना ते शक्य नाही. तुम्हाला जमीन उंचावत न्यावी लागेल, चढवावी लागेल, त्यावेळेला तुम्हाला कमी रासायनिकवरती शेती पिकवता येईल. म्हणजे आज जर सर्वेक्षणाचे रिपोर्ट पाहिले, मातीची अवस्था इतकी वाईट आणि गलित गात्र झालेली आहे, खरा दुष्काळ मातीचा आहे, पाण्याचा नाही. आणि मातीतल्या सेंद्रिय पदार्थाचं 0.35 पर्यंत ते घसरलेलं आहे, ही शोकांतिका आहे. आता डबल द क्रॉप ही घोषणा संसदेत झाली, आता कसं त्याचं सूत्र अजून पुढं आलेलं नाही. आता डबल द क्रॉप होण्याची सूत्राम शक्यता नाही. अतुल देऊळगावकरांनी जर परवानगी दिली तर कदाचित थोडीफार परिस्थिती सुधारेल, कारण त्यांना पर्यावरणवाद्यांना बिटी नको आहे. जेनेटिक मॉडिफाईड शिवाय तुम्हाला उत्पादन वाढवता येणार नाही, कारण ही परिस्थिती आता त्या आयरनीवर आलेली आहे. म्हणजे जर सेंद्रिय कर्ब घातला असेल तर आज जमिनीची उत्पादकता नाही, जमिनी ह्या रासायनिकच्या भरोश्यावरती पिकताय. म्हणून ही अवस्था जर बदलायची असेल, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आता या शासनाने एक मिशन मोड कार्यक्रम घेतला आहे आरोग्य पत्रिकेचा, चांगली गोष्ट आहे, उत्तम काम आहे. पण आरोग्य पत्रिका तुम्ही देऊन पुढची वाटचाल काय असणार आहे याच्यावरती कुठंच भाष्य नाही, कारण आरोग्य पत्रिकेमध्ये सगळी उदाहरणं तुम्हाला सापडतील. त्याच्यावरची कृती कार्यक्रम तुम्ही दिला पाहिजे, तर तो उपयोगाचा राहील. सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा, आणि सेंद्रिय कर्ब हा विषय मी तुम्हाला दोन अर्थाने सांगतो. दोन पावसातील अंतर सस्टेन करण्याची क्षमता सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर निर्माण होण्याची खात्री आहे, कारण जमिनीमध्ये जर काडी कचरा वाढला तर त्याचं वॉटर होल्डिंग वाढणार आहे. आणि आत्ता कंपन्यांनी वॉटर होल्डिंगसाठी नवा मीडिया तयार केलेला आहे, जो विक्री व्यवस्थेतून आम्हाला घ्यावा लागणार आहे, जो आता नैसर्गिक पद्धतीनं आम्हाला तो निर्माण करता येऊ शकतो. आता ही पद्धती मुळात पूर्वीच्या बापदाद्यांना आमच्या माहिती होती. पीक फेक फेरपालट हे संपलं, कारण जमिनी छोट्या झाल्या, पीक फेरपालट नाही करता येत, मला नगदी पीकच घ्यावं लागतं, दुर्दैवानं घ्यावं लागतं.
आणि पीक फेरपालट नसल्यामुळे जमिनीची समृद्धी जी परस्पर मेंटेन व्हायची ती संपुष्टात आलेली आहे. आता मी हिरवळीच्या खतासाठी माझी जमीन अडकवू इच्छित नाही आणि मला ती परवडतही नाही, कारण माझं क्षेत्र घडलेलं आहे. नाही तर पूर्वी ताक केला जायचा, धेंच्या केला जायचा आणि ते रिसायकल्ड व्हायचं. आता ती अवस्था राहिलेली नाही. मग हा गुत्ता कसा सोडवणार, हा प्रश्न कसा सोडवणार, याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तो विचार फार महत्त्वाचा ठरणार आहे, जेणेकरून दोन पावसातलं अंतर सस्टेन करण्याची क्षमता त्या पिकामध्ये. आत्ता आमची गरज आहे खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकांना एक एक सिंगल प्रोटेक्टिव्ह इरिगेशनची व्यवस्था पाहिजे. आणि प्रोटेक्टिव्ह इरिगेशनची व्यवस्था झाली तर दुष्काळ भूतकाळ ठरू शकेल. त्याच्यासाठी जे जे करावं लागतं इन बिटवीन लाईन, ते म्हणजे दुष्काळ भूतकाळ. आणि ते बरंच मोठं आहे, ते बरंच मोठं आहे. आणि ते होईल का? जरूर होतं, जरूर होतं. आता तुम्ही जे म्हटला की आम्हाला दुष्काळात शेतकरी आता भविष्यात पाहायचा आहे, पाहता येईल, पण आपल्याला दोन गोष्टीवरती विचार करावा लागेल. आता शेती धंदा मुख्य ठरवायचा का दुय्यम धंद्याला मुख्य म्हणायचं हे ठरवावं लागेल. आणि म्हणून आता आम्ही गेले 2-3 वर्ष जाणीवपूर्वक जालन्यामध्ये आम्ही बकरी पालनच्या व्यवसायाकडे लोकांना डायव्हर्ट केलेले आहे. आता हे पसरत चाललेले आहे, चांगली गोष्ट आहे, पसरत चाललेले आणि हे पसरणं आपल्या दृष्टीनं फार फायद्याचं आहे. आम्ही मराठवाड्यामध्ये दुधाचा धंदा करायचा का नाही करायचा याच्यावरती मतांतर होऊ शकते, पण बकरी पालन आणि कुक्कुटपालन हे कमी पाण्यावरती आपल्याला पुढं नेता येईल आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जालन्यामध्ये 1000 पुढं शेतकरी बकरी पालनमध्ये. आता साधं सोपं अर्थकारण आहे, माझ्या मुलाची फीस थकली, 1-2 बोकडे विकले फीस भरून टाका, म्हणजे माझ्या हातात दुष्काळ पचवण्याची क्षमता आली. कुठं मला आहेर करायचा लग्नाचा करावाच लागतो, तुम्ही किती जरी म्हणलं शहाणपण शिकवायचं म्हणलं तर तो करावाच लागतो. कुठून करायचा? मग ते फासाकडं जावं लागतं, कुठंतरी कर्जबाजारी करावं लागती, मग फासाकडंच जावं लागतं. पुन्हा 2 बकऱ्या विक्री आहेर केला जातो आपला. हे जुनं शास्त्र आहे, हे काय नवं नवीन शास्त्र नाही, पण ही फारकत झाली, ही आपल्याला पुन्हा बसवावी लागेल. आणि ही बसवली तर त्या शेतकऱ्याला म्हणजे उद्याचा शेतकरी या दिशेनं आपल्याला नेता येऊ शकतो का? तो तर न्यावा लागेल. म्हणजे मग तो आपसूक पाण्याची गरज कमी करून टाकतो, कारण बकरीचं खाद्य हे कमी पाण्यावर येणार आहे. चित्रे साहेब म्हणतात वनीकरणाचा विचार का केला जात नाही, उस्मानाबाद परिसरात झाला पाहिजे. नाही करणार लोक, मला पैसे कशात मिळतात ते सूत्र सांगा, मग मी वनीकरणही करील, गवतही लावील, पडीतही ठेवील, सगळंच करील. मला पैशाचं सूत्र सांगा. सगळी दुनिया पैशाचं मागं आहे आणि शेतकऱ्यांनी पैशाच्या मागं जाऊ नये का? आणि म्हणून ऊसाचं पाणी बंद करा असं म्हणत असताना दारू कारखान्याचं पाणी बंद करा असं कोणीच बोलल्याचं आठवत नाही. ती यावेळेला पहिल्यांदा चर्चा आयरणीवर आली, ती कोर्टापर्यंत पोहोचली, पण तरीसुद्धा पाणी तुटलेलं नाही. नाही तुटणार, कारण ते श्रीमंत लोकांचं पाणी आहे. सगळ्या श्रीमंत तुमच्या त्या युनिट सगळे श्रीमंत आहेत आणि ते औरंगाबादमध्ये एकत्रित झालेले आहे. औरंगाबादच्या दुष्काळी प्रदेशात जर साखर कारखानदारी हद्दपार करायची असेल तर लिकर इंडस्ट्री पहिली हद्दपार करावी लागेल. ती भाषा नाही बोलली जात, ती भाषा बोलली जात नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा मध्य साधून पुढं जावं लागेल. माझं ते आबादीत ठेवून बाकीच्याही सुधारलं पाहिजे, शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावं हे नाही चालणार. आणि म्हणून इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटरमध्ये मी कालही बोललो, हरिदासजी पण होते तिथं, अंबानी ब्रदर्सला पाण्याच्या क्यूमध्ये उभं राहायला लागलं तर त्याला इक्विटी म्हणू आपण. ते तर बिस्लरीनं आंघोळ करतील ना. आणि म्हणून तुम्ही आम्हाला ह्या भूलतापात ठेवू नका, इक्विटी मान्य नाही, मान्य नाही. कारण इक्विटी म्हणजे मालकीचं पाणी, मालकीचं झालं तर तिथं लूट सुरू होते. म्हणून पाण्याला पब्लिक गुड बनायचं का सोशल गुड बनायचं हे ठरवायला लागेल, हे ठरवायला लागेल. आणि म्हणून पाणी मोकळं ठेवा, पाण्याला कसं कंट्रोल करायचं तुम्ही तुमची अक्कल वापरा.
पण या पद्धतीचे अन्यायकारक. आता मला सांगा ना, वर पाच धरणं आहेत गेली 100 वर्ष वीज निर्मितीसाठी टाटाच्या मालकीचे, काने सोडलं उजनीच्या पात्रात पाणी दुष्काळी परिस्थितीत. आता म्हणजे तुम्ही आम्हाला सगळे धडे शिकवणार साक्षरतेचे, पण त्या साक्षर माणसानं तुम्ही केव्हा शिकवणार? तुम्हाला शहराला वीज पाहिजे मान्य आहे, आणि आम्हाला पाणी पाहिजे ते अमान्य. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करणं आणि सुदैवानं ती सगळी धरणं चांगला पाठीसाठा अश्युअर्ड होतो तिथं. म्हणजे त्या दोन्ही धरणाच्या पाण्यातून मराठवाड्याचा आणि उजनीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकला, किमान दुष्काळासाठी तरी. म्हणजे तुम्हाला आम्ही आम्हाला तुम्ही रॅशनिंग शिकवायचं, आम्हाला रूफ वॉटर हार्वेस्टिंग शिकवायचं, आम्हाला कमी पाण्याचं ज्ञान शिकवायचं. तुम्ही ज्यांना ज्ञान आहे, जे शिक्षित आहे, म्हणून माझं नेहमी म्हणणं आहे की जलसाक्षरता कोणाला शिकवायची? माझं म्हणणं आहे साक्षरांना जलसाक्षर करा, निरक्षरांना करायच्या भानगडीत पडू नका. कारण तो त्याच दांडात कपडे धुतो, त्याच दांडात भांडी धुतो, त्याच दांडात आंघोळ करतो, तेच दांडाचं पाणी पिकाला चालतं. तो पाण्याचा कुठेही अपव्यय करत नाही. मला सांगा, ओव्हरहेड टँक कन्सेप्ट आली, 1000 लिटर पाणी वर चढवतो आम्ही आणि 1000 लिटर पाणी आम्ही दररोज खाली आणतो, आवश्यक आहे का? नाही आवश्यक. पण इकडं कोणी बोलत नाही. म्हणजे अत्यंत शिक्षित शहर प्रतिमानशी 260 लिटर पाणी वापरतं पुणे, आणि एक धरण पुण्याच्या जवळचं आसर का काय, हां, गेले 20 वर्ष राखीव आहे, नो कॅनॉल का? नाही तर काहीच समजलं नाही. 20 वर्ष राखीव आहे आणि आत्ता म्हणलं जातं की ते पिंपरी चिंचवडसाठी राखीव ठेवलेलं, म्हणजे कॅनॉल करायचंच नाही आणि ते हळूच पाणी पिंपरी चिंचवडला देऊन मोकळं करायचं. थांबव ना पिंपरी चिंचवड, थांबा ना, आणि ते पाणी आम्हाला येऊ द्या ना कॅनॉलनी खाली. आणि म्हणून हा वाद हा मी चार भिंतीत करतो, बाहेर गेलो तर दगडं खावे लागतील, म्हणून करत नाही बाहेर. आपण भंडारदऱ्याचं पाणी मागतो, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी. आता हक्काचं पाणी म्हणल्यावर भाऊकी आली, भाऊ हिस्सा, बाकीचं सगळं मोकळं मोकळं सोडू, पण भाऊ हिस्साला भांडण आपलं पक्क असतं. भंडारदऱ्याचं पाणी आपण का मागतो मला अजून सूत्र समजलं नाही. हक्काचं म्हणून मागतो आपण, जरूर मागितलं पाहिजे, हरकत नाही. पण भंडारदऱ्याचं पाणी जायकवाडीत येण्यापूर्वी जे असतं ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालकीचं असतं. ते जायकवाडीत उतरतं ते शेतकऱ्याच्या मालकीचं नाही. मला सांगा, जायकवाडीत भांडून पाणी यावर्षी सोडलं कोणीतरी म्हणलं का? हो, ते जालनेकराच्या हिश्श्याचं पण आहे, ते परभणीकराच्या हिश्श्याचं पण आहे, ते नांदेडकराच्या हिश्श्याचं पण आहे, नाही म्हणलं कोणी. आणि मग औरंगाबादमध्ये आलं की संपला का विषय? आणि म्हणून आम्ही भांडूनवरचं पाणी जे आणतो ते फक्त उद्योगपतींसाठी आणतो. हे आम्हाला अमान्य आहे, हे मान्य नाही. आणि म्हणून आता हे अमान्य म्हणल्यानंतर मराठवाड्याची जनता माझ्यावरती तर किती रोष पत्करावा लागेल मला सांगा. म्हणून मग ते गुळगुळीत बोलायचं, भरू देत ना, आमचे शेतकरी पोट भरतात ना, माझं नाही भरत, ठीक आहे, त्या आमचे शेतकरी. आणि मग तुम्ही ते पाणी आणायचं ओढताण करायची, वरच्याचंही पोट भरत नाही, माझंही पोट भरत नाही, शेतकरी म्हणून. तुम्हाला सांगतो, भंडारदऱ्याचे रोटेशन नागरी साहेब बसलेले आहेत, 15 ते 18 रोटेशन त्यांचे असायचे आवर्तनं. आज त्या लोकांना 1.5 रोटेशन पण मिळत नाही. 100% ऊस बागायत गावाची पाहिलेलं गाव भाग 100% ऊस बाग आहे. आज ते सगळे भुसारवर आलेले, फार वेगळी परिस्थिती नाही आहे. आणि भंडारदऱ्याच्या वेस्टर्न घाटमधलं आढळा खोरं हे दुष्काळी खोरं ठरतं आहे आत्ता. मग ते वेस्टर्न घाटमध्ये गेले म्हणजे ते समृद्ध झाले असं म्हणता येत नाही. परिस्थिती खूप भिन्न झालेली आहे. म्हणून आपण पाण्याच्या बाबतीत प्रदेश निहाय भांडणं लावण्याच्या भानगडीत पडू नये. शेतकऱ्यांचा एकूण प्रश्न कसा सोडवता येईल याचा विचार करावा उद्योगपतींशिवाय. मग आर्थिक संपन्नता उद्योगाच्याच माध्यमातून येणार असेल तर मग उद्योग क्षेत्रालाच ही जमीन देऊन टाकू आणि शेतीचं हेच सूत्र कायम ठेवू. कोणतं? हेच भावाचं हेच सूत्र, पाण्याचं हेच सूत्र आणि क्रेडिटचं हेच सूत्र. आणि मग उद्योगपतीनं शेती करून दाखवावी. जे जे म्हणून तज्ज्ञ माझ्या फिरवतात
आणि शेतकऱ्याला सांग पण सांगतात मला कुठं थांबायचं ते सांगा आणि तुम्ही सांगितलं पाहिजे कारण मी काय 45 मिनिटाचा प्राध्यापक नाही. जे जे मिरवतात त्यांनी सांगितलं पाहिजे त्यांनी करून दाखवली पाहिजे. बाबा आमटे आदिवासी भागामध्ये लोकांच्या बरोबर राहिले त्यांना अधिकार प्राप्त होतो तुम्हा तज्ज्ञांना नाही अधिकार प्राप्त होत. तुम्ही कोरडवाहू शेतीची सोशिकता सांभाळून दाखवा तर ते शक्य होईल. तिथं गुंतवणूक करावी लागते आले तर पैसे येतात म्हणून उद्योजक शेती उद्योग करत नाही ते उद्योगधंदा करतात आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण विचार केला पाहिजे की काय करायचं. स्कोडा कंपनीला कोणी सांगितलं नाही पीक रचना करा बदला म्हणून आम्हाला सांगतात. कोणाला म्हणा ना की बाबा आता गाड्या खूप झाल्या आता तू बैलगाड्याच्या धावपट्ट्या तयार कर असं कोणी म्हणत नाही. ते सगळे आम्हाला सांगणार शेतीतले प्रयोग शेतीतले पीक रचना बदला. अरे आम्ही वर्षानुवर्ष करतो ना बाबा ते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना अगदी टोकाचीच भूमिका वापरायची. मोहाच्या लागवडीला आपल्याला का अडचण वाटते म्हणजे ऊसाची दारू चालते काजूची फेनी चालते आणि द्राक्षाची वाईन चालते मग मोहाने काय आपलं वावडं केलेलं आहे. आणि मोहा का तर कमी पाण्यावर येणारं पीक आहे म्हणून मिळत नाही आम्हाला पैसे. आणि म्हणून कांद्याचे पैसे ज्याला मिळतात जास्त ते आमच्याकडं बफर आमच्याकडं सेल्फ पैसे असतात आणि दुष्काळी अडचणीच्या काळात ते आम्ही वापरू शकतो. ते सुद्धा तुम्ही आमचे काढून घेतले भाव वाढ मिळूच द्यायची नाही. आणि म्हणून भविष्यातला शेतकरी बागायतदार करायचा आणि बागायतदार कसा करायचा मी कडवंचीचं उदाहरण देणार आणि थांबणार. मला रेणुका आणि त्यांच्या टीमनी याच्यात या पुस्तकात आमचा उल्लेख केला आहे पण तो ज्याचा करायचा त्याच्यावरती फार जो एम्फसिस पाहिजे होता तो नाही राहिला आणि तो जो केला तो मला फार आवडला नाही कारण ते आमचं आनुषंगिक काम आहे. आमचं मुख्य काम माती आणि पाणीचं आहे कारण दर हेक्टरी माती 5 टन वाहून जात असेल आम्ही मातीची चिंता करतो आम्ही पाण्याची चिंता करत नाही. पाऊस दरवर्षी थोडा बहुत पडतो पण वाहून गेलेली माती दरवर्षी घडत नाही आणि म्हणून ती फर्टाईल माती हा महत्त्वाचा भाग आहे. आणि कडवंचीमध्ये 550 किलोमीटरची बंडिंग केलेली आहे. पाणी हे पूर्ण फील्डमध्ये लॉक केलेलं आहे आणि हे लॉक केलेलं पाणी भूगर्भामध्ये जाण्याची संधी प्राप्त होते भूगर्भ संपृत होण्याची क्षमता वाढते. म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटला एक परिभाषा पाहिजे रन ऑफ ही लँग्वेज त्यांची आहे. आम्हाला काय पाहिजे वॉक ऑफ पाहिजे पाण्याला चालवायला लावायचं आम्हाला पाण्याला पळवायला नाही लावायचं पाणी हळूवार चाललं पाहिजे जेणेकरून ते भूगर्भामध्ये जाईल. आणि म्हणून या संदर्भामध्ये थांबायचं आहे कडवंचीचं अर्थशास्त्र सांगतो आणि थांबतो. या कंटिन्युअस 3 वर्षाच्या प्रवासात जालन्याजवळचं गाव कडवंचीचं उत्पन्न किती असावं बेंचमार्क केलेलं आहे खोटं नाही इंडो जर्मन प्रोजेक्टमध्ये बेंचमार्क केलेलं आहे 70 लाख रुपयाचं उत्पन्न असणारं गाव हे गेल्या वर्षीपर्यंत 15 कोटीच्या जवळपास होतं आणि यावर्षी 39 कोटी पार केलेले. आणि विशेष म्हणजे तिथं एक शेतकरी 1 कोटीचा मालक आहे 1 कोटीचा. दुष्काळ भूतकाळ काय मला ते उदाहरण अपेक्षित होतं म्हणजे तिथं झालंय ना तिथं प्रश्न नवे निर्माण होत आहेत कारण भूक वाढत चाललेली आहे. 1000 एकरची द्राक्ष बागायत आहे तिथं अल्पभूधारक शेतकऱ्याकडेही द्राक्ष आहे मागासवर्गीयांकडे पण द्राक्ष आहेत. आणि पुन्हा प्रश्न पडतो समाजवादी व्यवस्थेमध्ये कांगो बसलेले तिथं मी प्रचलित रोजगार हमीच्या विरोधात आहे कारण पूर्वीच्या काळातली रोजगार हमी मला मान्य होती टिकावानं पुरुष खोदायचा टोपलं भरून बाईच्या डोक्यावर द्यायचा ती रोजगार हमी मान्य होती. तो टिकाव बाईच्या खांद्यावर केव्हा टाकला त्या बाईला समजलंच नाही. आता 100% बाया काम करतात आपोआप सोडून देऊ आपण ही रोजगार महिमा आम्हाला मान्य नाही. आम्हाला बाईच्या हातात टिकावाच्या जागी सिकेटर द्यायची आणि ही आम्हाला व्यवस्था निर्माण करायची. कडवंचीमध्ये 39 कोटी रुपये मिळवत असताना 4 कोटी हे मजुरीपोटी दिलेले आणि ते गाव नागरे साहेबाला माहिती आहे त्यांचं काम तिथं त्या भागात झालेलं आहे.
4 कोटी रुपये जर लोकांना मिळत असतील सोप्या कामात सिक्युरिटी घेऊन तर मला असं वाटतं की हा नवा विषय आपल्याला हाताळावा लागेल आणि या पद्धतीचा शेतकरी जो तुम्हाला अभिप्रेत आहे तो निर्माण होऊ शकतो याच्याबद्दल सुतराम शक्यता बाळगण्याचं कारण नाही. पाऊस पडणारच नसेल तर तो दुष्काळच असेल, तो भाग वेगळा. धन्यवाद.